चंद्रकांत दादांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. आम्हाला फक्त शरद पवारांचा पराभव करायचा आहे, बाकी काही नको. चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये हे वक्तव्य केलं होतं. चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य भोवल्याची शंका अजित पवार यांना आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. आणि यावरूनच अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्याचीही माहिती मिळते. हल्ली कुणाला भाषणाला बोलवायचीही मनात भीती वाटते असं अजित पवार यांनी म्हटलंय. महायुतीच्या समन्वय बैठकीमध्ये अजित पवारांनी ही खंत बोलून दाखवल्याची माहिती आहे. आम्हाला शरद पवारांचा पराभव करायचा आहे, बाकी काही नको असं विधान चंद्रकांत पाटलांनी केलं होतं. दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या या विधानावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.